जळगावच्या भडगाव तालुक्यातील गावामध्ये अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची घटना समोर आली होती या घटनेनं गोंडगावातच नाही तर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीयांच्या वतीनं भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे चंद्रशेखर नेवी आपल्याला अधिक अपडेट देतील चंद्रशेखर कसे पडसाद उमटतात नुकतीच जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवरती एका वीस वर्षाच्या नराधर्मानं बलात्कार केला आणि तिची हत्या केली या घटनेनंतर संपूर्ण गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या नराधर्माला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी काल भडगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता तरीसुद्धा नागरिकांचा संताप अद्यापही कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही नागरिकांनी आज पुन्हा एकदा बंदचं आवाहन केलेलं आहे या आरोपी फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवण्यात यावा त्यासाठी उज्ज्वल निकमसारख्या तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात यावी आणि त्याचबरोबर या मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हा भडगाव बंदचा उपक्रम त्या ठिकाणच्या सर्व पक्षीय नागरिकांनी आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे ह्या या बंदला आता कसा प्रतिसाद मिळतो खरं तर याकडेच लक्ष देण्याची आवश्यकता आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट